गोराणे तालुका बागलाण येथे 1 ऑक्टोबर रोजी झालेल्या जाहीर सभेत डॉक्टर शेषराव पाटील यांनी माजी आमदार संजय चव्हाण यांच्यावर जे आरोप केले त्या आरोपांचे खंडन करण्यासाठी संजय चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन सभेच्या वृत्ताचा खरपूस समाचार घेतला. तर बघूया माजी आमदार संजय चव्हाण काय म्हणाले. गोराणे येथील जाहीर सभेमध्ये डॉक्टर शेषराव पाटील यांनी माझ्यावर जे काही आरोप केले ते बिनबुडाचे आरोप आहेत. खरं तर शेषराव पाटील हे केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे यांचे दलाल आहेत असा माझा या ठिकाणी अत्यंत स्पष्टपणे आरोप आहे. तालुक्यातील राजकीय वातावरण गढूळ करण्यामध्ये सिंचनाच्या प्रश्नांवर बागलाण तालुक्यातल्या सिंचनाच्या प्रश्नावर जनतेची दिशाभूल करणे, तालुक्याच्या प्रशासनामध्ये अस्थिरता निर्माण करणे असे उद्योग शेषराव पाटलांनी जर थांबवले नाही तर या ठिकाणी मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की यापुढील काळामध्ये वीट का जवाब पत्थर से देण्यात येईल. गोराण्या इथल्या सभेमध्ये त्यांनी अत्यंत ज्या गोष्टींची चर्चा करायला नको अशा गोष्टींवर त्यांनी त्या ठिकाणी चर्चा केली. आणि मला प्रश्न पडतो की डॉक्टर सुभाष भामरे हे या बागलाण धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत का डॉक्टर शेषराव पाटील खासदार आहेत हेच मला आता कळेन असं झालेलं आहे. माझ्या राजकारणाची सुरुवात जर बघितली तर मी 1994 पासून या तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय आहे. तालुक्याचे जे काही प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्याचा मी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. 2004 ते 2009 या काळामध्ये मला जेव्हा संधी मिळाली त्या संधीचं सोनं करत ही सगळी जी काही कामं आहेत, तळवाडा भामेर पोच कालवा असेल, हरणबारी डावा कालवा असेल, केळझर कालवा क्रमांक 8 असेल, ही सिंचनाची कामं आम्ही त्या ठिकाणी सातत्याने तत्कालीन आमदार ईटी पवार साहेब यांच्या समवेत सोडवण्याचा त्या ठिकाणी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांनी त्या सभेमध्ये जे सांगितलं की संजय चव्हाण यांना काहीच कळत नाही तर हा म्हणजे प्रकार चुकीचा आहे. त्यांना 4.5 वर्ष आत्तापर्यंत या सुभाष भामरे निवडून आल्यानंतर शेषराव पाटील हे या त्या ठिकाणी थोडेसे सक्रिय झाले परंतु यांना लगेच एवढं काय ज्ञान झालं, यांना काही ब्रह्मज्ञान झालं का की तालुक्यातल्या सगळ्या प्रश्नांबाबत ते त्या ठिकाणी जे बोलत होते त्या पद्धतीने लोकांना ती सगळी माहिती आहे. आणि म्हणून शेषराव पाटलांनी त्यांचं स्वतःचं बघावं. आता उर्वरित 4-5 महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत, त्यावेळेस त्यांनी सुभाष भामरे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे आणि नंतर काय जो निकाल लागेल तो निकाल आपल्याला आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी कळणारच आहे. शेषराव पाटील यांनी माझा स्पष्टपणे आरोप आहे की डॉक्टर सुभाष भामरे यांच्या स्वभावाचा फायदा घेत, त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांनी वनविभागामध्ये जवळपास 3 ते 4 कोटी रुपयाचा गैरव्यवहार त्या ठिकाणी केलेला आहे. वनविभागाकडून त्या ठिकाणी वनतळ्यांसाठी जो काही निधी आणला तो निधी सुभाष भामरेंनीच आणला, त्याच्यामध्ये आमचा सहभाग नाही. त्यांनी केलेलं काम आम्ही म्हणणार नाही की ते आम्ही केलं, सुभाष भामरे यांच्या माध्यमातूनच तो निधी आला. परंतु त्या निधीचा उपयोग अत्यंत चुकीच्या पद्धतीने झाला आणि ते वनतळे जे वनविभागामध्ये काम झालेलं आहे, सटाणा विभाग आणि ताराबाद विभागामध्ये जे काही वनतळे झाले ती अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली आणि त्याच्यामध्ये पहिल्याच पावसाळ्यात अनेक वनतळे त्या ठिकाणी वाहून गेले. अशा पद्धतीने करोडो रुपयाचा गैरव्यवहार भ्रष्टाचार शेषराव पाटलांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून त्यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही. खरं तर या सगळ्या गोष्टी बोलणं उचित जरी नसलं तरी शेषराव पाटलांनी आता ही सुरुवात केलेली आहे आणि ही सुरुवात त्यांच्यापासून झाल्यामुळे आम्हाला आमची भूमिका त्या ठिकाणी मांडावी लागणार आहे. बागलाण तालुक्यामध्ये येणारं कुठलंही काम असेल, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून येणारं काम असेल, जिल्हा नियोजन मंडळाकडून मिळणारा निधी असेल, खासदार निधी असेल किंवा राज्याच्या बजेटमधून मिळणारं काम असेल, ह्या सगळ्या कामांमध्ये डॉक्टर शेषराव पाटील त्या ठिकाणी हस्तक्षेप करतात.
स्वतःच्या मर्जीतल्या ठेकेदारांना ते काम मिळवून देण्याचा प्रयत्न करतात आणि सदरची सगळी कामं ही अत्यंत निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. त्याच्या संदर्भातले अनेक तक्रारी पंचायत समिती जिल्हा परिषदापर्यंत त्या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी त्या ठिकाणी तक्रारी केलेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत यामुळे डॉक्टर सुभाष भामरे यांचं नुकसान होत आहे, त्यांची प्रतिमा मलिन होत आहे याची जाणीव डॉक्टर शेषराव पाटलांना नाही आहे. परंतु हे हा जो कामकाजाची ही जी पद्धत आहे ह्या कामकाजाच्या पद्धतीमुळे डॉक्टर सुभाष भामरेंना येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बागलांची जनता त्यांची जागा निश्चितपणे दाखवून देईल आणि मग लोकसभेच्या निवडणुकांच्या निकालानंतर आपण भेटू असं मी या ठिकाणी शेषराव पाटलांना आवाहन करतो. या ठिकाणी मी एकच सांगेल की अनेक कामं त्या ठिकाणी राज्य शासनाच्या माध्यमातून आम्ही केलेली आहेत. जर शासन जरी आमचं नसलं, सरकारमध्ये जरी आम्हाला सापत्नपणाची भावना वागणूक मिळत असेल तरी आम्ही आमदारांनी त्या ठिकाणी विधानसभेत ते प्रश्न उपस्थित करून त्या ठिकाणी सरकारला ते कामं करायला भाग पाडली. परंतु त्या ठिकाणी यांचं जे काही म्हणणं आहे की ही सगळी कामं आम्हीच केली, आमचा दावा नाही त्यांनी केलं नाही असं आम्ही म्हणत पण नाही. त्यांनी निश्चितपणे या कामांसाठी शासन स्तरावर पाठपुरावा केलेला आहे, परंतु त्यांनीच केलं हा मुद्दा आम्हाला मान्य नाही. कारण ह्या सगळ्या तालुक्याच्या प्रश्नांवर आम्ही त्या ठिकाणी सातत्याने शासनापुढे अधिकाऱ्यांपुढे प्रत्येक आठवड्याला जाऊन आमची भूमिका त्या ठिकाणी मांडत असतो. वेळ प्रसंगी विधानसभेमध्ये जे काही कामं आहेत, जे विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने प्रश्न मांडले जातात त्या प्रश्नांना विधानसभेमध्ये अनुकूलता असल्यामुळे मंत्र्यांनाही ते काम करण्यासाठी भाग पडावं लागतं. 1 तारखेला शेषराव पाटील आणि सुभाष भामरे, केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी संपूर्ण तालुक्यामध्ये ठिकठिकाणी जी काही लोकांना भूलथापा देऊन आश्वासनं दिलेली आहेत त्या आश्वासनांची पूर्तता जर त्यांनी या उर्वरित 4 महिन्यामध्ये केली तर निश्चितपणे हा तालुका त्यांना डोक्यावर घेईल. परंतु आज 1 तारखेचे जे काही जो काही कार्यक्रम झाला त्या ठिकाणी मग तहसील कार्यालयावर पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलांच्या बाबतीतचा विषय असेल त्या ठिकाणी गोरगरीब जनतेला त्या ठिकाणी त्यांनी फसवणूक करून आम्ही तुम्हाला घरं देतो तुम्ही त्या ठिकाणी या आणि तो गोरगरीब जनता त्या ठिकाणी त्या आशेपोटी तहसील कार्यालयावर जमले आणि कोणाच्याही पदरात काही पडलं नाही आणि अशा पद्धतीने फसवणूक करून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न डॉक्टर सुभाष भामरे यांच्या माध्यमातून शेषराव पाटील करत आहेत. हा प्रकार त्यांनी थांबवावा, कारण दूध का दूध पाणी का पाणी हे लवकरच त्या ठिकाणी होणार आहे. प्रत्येक गावामध्ये डिजिटल बोर्ड लावणे, तुमच्या गावामध्ये रस्त्याचं काम केलं, पाणी पुरवठ्याचं काम केलं, अशा पद्धतीचं त्यांनी जे काही बोर्ड लावले ते बोर्ड लावणे म्हणजे स्वतःची आरती स्वतःच करून घेण्यासारखं असा प्रकार आहे. कारण ही काही कामं जी झालेली आहेत ती राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये आमदारांच्या सूचनेवरून झालेली आहेत. काही कामं खासदारांच्या सूचनेवरून झाली असतील त्याबद्दल आम्हाला म्हणायचं नाही, परंतु लोकांची दिशाभूल करून गावोगाव स्वतःच बोर्ड लावून अशा पद्धतीची प्रसिद्धी त्या ठिकाणी मिळवण्याचा त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला हे अत्यंत चुकीचं आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि ह्या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे असेच जर प्रकार त्यांनी उर्वरित काळामध्ये सुरू ठेवलं तर ही सगळी कुंडली आम्ही संपूर्ण धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये मी स्वतः प्रत्येक ठिकाणी प्रचारसभेमध्ये या सगळ्या गोष्टींचा उहापोह केल्याशिवाय राहणार नाही. केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे यांना आपण कोणत्या कामाचं भूमिपूजन करतो, कोणत्या कामाचं उद्घाटन करतो याचं सुद्धा भान राहिलेलं नाही. ढोलवारे ग्रामपंचायत जनसुविधेअंतर्गत आमदारांनी मंजूर केलं, त्याच्यानंतर राष्ट्रीय पेयजल मुख्यमंत्री राष्ट्रीय पेयजल योजना ह्या जिल्हा परिषद सदस्यांच्या विनंतीवरून ती कामं आमदारांनी मंजूर केली आणि उद्घाटन डॉक्टर सुभाष भामरे हे करतात हे अत्यंत लांछनास्पद आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून एखादी योजना त्यांनी आणावी आणि त्या योजनेचं त्यांनी उद्घाटन करावं अशी आमची त्या ठिकाणी प्रमुख विनंती त्यांना आहे.
आणि म्हणून छोट्या छोट्या कामांमध्ये डॉक्टर सुभाष भामरे उद्घाटन करतात, भूमिपूजन करतात, याच्यामुळे त्यांची प्रतिमाच त्यामुळे कमी होते आहे. त्याच्यामुळे त्याचही भावना लक्षात घेऊन जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य किंवा विधानसभा सदस्य यांच्या अधिकारावर तरी गदा सुभाष भामरे यांनी कोणाच्या सांगण्यावरून आणू नये. आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी सुभाष भामरे आणि त्यांचे बगल बच्चे शेषराव पाटील त्या ठिकाणी काम करतायत, अशी कामकाजाची पद्धत बागलांमध्ये पहिल्यांदा ही अनिष्ट प्रथा ते पाळत आहेत, ती प्रथा जर त्यांनी थांबवली नाही तर भविष्य काळामध्ये याचं उत्तर त्यांना निश्चितपणे देण्यात येईल, एवढंच या निमित्ताने सांगतो.